भगवान महावीर स्वामी जयंती निमित्ताने कर्जत येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कर्जत पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जैन स्थानक, प्रभातनगर, शहाजीनगर इत्यादी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। छोटी रोपे लावण्याऐवजी 2 वर्ष मोठी झालेली झाडं लावण्याचा अभिनव उपक्रम भारतीय जैन संघटनेनं हाती घेतला। सकाळी कर्जत पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेचे विभागीय कार्यकारिणी सदस्य आशिष बोरा आणि प्रसाद शहा यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली। याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे आणि पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी हजर होते। तर जैन संघटनेचे डॉक्टर उदय बलदोटा, पोपटभाई देसाई, उपाध्यक्ष प्रसन्न भंडारे, सचिन बोरा, निलेश बोरा, सचिव भूषण देसारडा, युवाध्यक्ष शुभम खाटेर, राजूशेठ बोरा, यश नहार, धन्यकुमार खाटेर, राजेंद्र बापणा, अनिकेत खाटेर, यश बोरा, ॲडव्होकेट दीपक भंडारी, राकेश देसाई, शुभम गोंदेचा, ऋषभ शेठ आदींसह अनेक जण हजर होते। यावेळी आशिष बोरा, प्रसाद शहा यांनी आपली मनोगत व्यक्त केली। तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी पोलीस हे जनतेचे मित्र असतात आणि ही संकल्पना जोपासण्यासाठी जैन संघटना मदत करेल अशी अपेक्षा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली। महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरामध्ये जे विविध उपक्रम होत आहेत त्या उपक्रमाच्या अंतर्गत आपण भारतीय संघटनेने हे जे तुमच्या पोलीस स्टेशनची जागा निवडली या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आज ते वृक्षारोपण होत आहे। या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो की आपण पोलीस स्टेशनसारखी ही जागा निवडली। एरवी पोलीस स्टेशन म्हणल्यानंतर लोकांना असं चिंताग्रस्त व्हायला होतं आहे की काय आहे पोलीस स्टेशनमध्ये। आता फोन आला यांना, त्यांनी सांगितले पोलीस स्टेशनला आहे तर मग काय भानगड आहे? भानगड काही नाही आहे, आज चांगल्या निमित्ताने वृक्षारोपणाच्या निमित्ताने आणि महावीर जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे। अतिशय मला आनंद झाला ह्या कार्यक्रमाबद्दल, आपला सर्वांचा मी आभारी आहे आणि यापुढे सुद्धा पोलीस स्टेशनला अशाच प्रकारे सहकार्य करून चांगल्या कामासाठी तुम्ही सहकार्य करावं। पोलीस हा जनतेचा मित्र आहे अशी भावना आम्ही रुजवायचा प्रयत्न करत आहोत आणि ही भावना आपल्यापर्यंत रुजावी, सगळ्या शहरामध्ये रुजावी अशी मी आपण सर्वांना विनंती करतो। यानंतर प्रभातनगर येथे ॲडव्होकेट बापूसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत कांतीलाल छाजेड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। शहाजीनगर येथे शीतलादेवी मंदिरासमोर झाडांची लागवड करण्यात आली आणि यानंतर कर्जत तहसील कार्यालयातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला त्र्यंबकी मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। याप्रसंगी रामेश्वर शर्मा, साईनाथ थोरात आदींसह अनेक जण हजर होते। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार समिती सदस्य बळीराम यादव आणि प्रफुल्ल नेवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। याप्रसंगी सचिन बोरा, काळोखे, महावीर बापणा आदी हजर होते। कार्यक्रमाचे नियोजन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं केलं होतं। ब्युरो रिपोर्ट, S9 मीडिया, कर्जत।